नंबर प्लेट किंवा विना नंबर प्लेटच्या लक्षावधी गाड्या, BS4च्या कायदेशीर लाखो गाड्या आहेत रस्त्यावर. जागरूक नागरिक मंचाने विषयाचे गांभीर्य ओळखले. सर्वोच्च न्यायालयाने योग्य मार्ग काढावा यासाठी सुहासभाई मुळे यांनी केला ईमेल. सध्या देशातील रस्त्यावर लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी BS4च्या गाड्या बेकायदेशीरपणे धावत आहेत, कारण लॉकडाऊनपूर्वी आणि लॉकडाऊन काळात या गाड्या विकल्या गेल्या आहेत. ज्या गाड्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली होती, पण कंपन्यांनी ज्या गाड्यांचे प्रोडक्शन अगोदरपासूनच करून ठेवले होते, त्या गाड्या आता मुदतीत विकणे क्रमप्राप्त होते. मार्च 2020 पर्यंत यासाठी मुदत होती आणि त्याच महिन्यात लॉकडाऊन लागला, त्यामुळे तर कंपन्यांची अडचण झाली आणि हा अब्जावधी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांनी या गाड्या अक्षरशः निम्म्या किमतीत ग्राहकांच्या गळ्यात मारल्या आणि या गाड्यांची नोंद न होताच या गाड्या रस्त्यावर आल्या. आता ही गाडी चोरीला गेली किंवा तिने कुठे अपघात केला किंवा गुन्हेगारांनी या गाड्यांचा वापर केला तर या गाड्यांची ओळख कशी पटवायची, कारण बोगस नंबर प्लेट टाकून किंवा विना नंबर प्लेटच्या या लाखो गाड्या रस्त्यांवरून धावत आहेत. या समस्येकडे जागरूक नागरिक मंचाने लक्ष वेधले आहे. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाला यासाठी लिहिले आहे आणि त्याबाबत त्यांनी ईमेल केला आहे. ज्या न्यायालयाच्या आदेशाने BS4 गाड्या बंद करण्याची कारवाई झाली, त्यांनीच याबाबत मार्गदर्शन करावे असे त्यांनी म्हटले आहे. नमस्कार, मी सुहासभाई मुळे. मित्रांनो, एक नवीन समस्या रस्त्यावरून सध्या धावते आहे आणि त्याची कुणालाच कल्पना नाही, म्हणून हा जो काही व्हिडिओ आहे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती समस्या तुमच्यासमोर मांडतो आहे. समस्या अशी आहे की BS4 कॅटेगरीमधली जी वाहनं होती, ती वाहनं कुठल्याही परिस्थितीमध्ये विक्री केली जाऊ नये आणि त्याचं रजिस्ट्रेशन होऊ नये अशा प्रकारचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2020 पारित केला होता. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या आदेशामध्ये असं लिहिलं होतं की 31 मार्च 2020 नंतर कुठलंही BS4 कॅटेगरीतलं जे वाहन आहे ते विकलं जाऊ नये आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलं जाऊ नये. परंतु नेमकं आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की 25 मार्च 2020 आपल्याकडे देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला आणि लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सगळे व्यवहार ठप्प झाले, सगळे दुकानं बंद झाले, सगळ्याच गोष्टी जवळजवळ थांबल्या, संपूर्ण देशच थांबला. त्याचा गैरफायदा घेऊन काय झालेलं आहे की हे जे काही वाहनांच्या शोरूमचे जे मालक होते त्यांनी काय शक्कल लढवली की या BS4 त्यांच्या स्टॉकमध्ये असलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरती त्यांनी हेवी डिस्काउंट जाहीर केला, अगदी 20-25% म्हणजे अगदी 80,000 रुपयाची बाईक तुम्हाला थेट 20-25 हजारांनी कमी देण्यात येईल असा डिस्काउंट त्यांनी जाहीर केला. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांनी अक्षरशः रांगा लावून या BS4 कॅटेगरीतल्या ज्या गाड्या आहेत, जी वाहनं आहेत, ती विकत घेतली. विकत घेतल्यानंतर पुढं असं झालंय की सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळं ही वाहनं रजिस्ट्रेशन करायला अनंत अडचणी आल्या आणि ते वाहनं अनेक वाहनं ही रजिस्ट्रेशन होऊ शकलेली नाहीत. मग त्याचा परिणाम पुढे जाऊन असा झाला की अशा प्रकारची हजारो नव्हे लाखो वाहनं देशामध्ये सध्या रस्त्यावरून धावता आहेत की ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. तर याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर मला एका वाहतूक शाखेच्या कॉन्स्टेबलनी आणि पोलीस इन्स्पेक्टरनी सांगितलं की साहेब, आम्हाला खूप मोठे प्रश्न फेस करावे लागत आहेत. आम्ही जेव्हा पेट्रोलिंगला उभं राहतो रस्त्यावरती, कुणाच्या गाड्यांनी जर का नियम तोडलेला असेल, वाहतुकीचा नियम तोडलेला असेल, कुणाचे जर काही कागदपत्र तपासायचे असतील, आम्ही जर का गाड्या अडवायला सुरुवात केली, तर अशा गाड्या की ज्या BS4 कॅटेगरीतल्या आहेत आणि ज्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही, अशा वाहनधारकांनी थेट त्यांच्या अंगावर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर भरधाव वेगाने त्या पोलिसाला टाळण्यासाठी पुढे जाऊन मोठे अपघात केलेले आहेत. अशा प्रकारचे